नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलाने. मी सतत तुम्हाला ग्रामीण भागातील ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो आहे. आज उस्मानाबाद तालुक्यातील 13 गाव बंद आहे. आता हे गाव कशासाठी बंद आहे, आपण या ठिकाणी नागरिक आहेत, त्या नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. या गावामध्ये फेरफटका मारूया, जरा पाहूयात नेमकं हे जे गाव आहे 13 गाव आणि कशासाठी बंद केले, नेमकं काय झालं या गावामध्ये. सर्व आता व्यापाऱ्यांनी दुकान आपले स्वतःहून या ठिकाणी बंद केलेले आहेत. नेमकं काय कारण घडलं आहे, आपण त्या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. चला. काय नाव आहे तुमचं? गाव बंद. गाव कशासाठी बंद आहे काय माहित नाही आपल्याला. होय, काय नाव आहे? होय, कशासाठी बंद आहे? होय, कुणाचे झाले काय माहिती आहे का? काय साठी बंद आहे तेर? मला तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. हा, कोणतं गाव आहे? विठ्ठलवाडी. बरोबर, साठी आहे बंद. होय, शेतात राहतो. होय, 1800 केलाय आमच्या गावात. होय, तुम्हाला माहित आहे का काय झालंय? गाव कशासाठी बंद आहे? काय काय 1800 बनले दोन मध्ये. होय, कशासाठी काय झालं? 1800 कायद्यासाठी बंद गाव केलाय. म्हणजे काय 1800 कायदा म्हणजे काय? होय, काय झालं बाय? तिकडे बघा की काय विषय काय झालेला आहे. बांधणं झालेली आहे ती, त्यांच्यावर 1800 गुन्हा दाखल केलेला आहे. ती कुणावर बी गुन्हा दाखल करायला त्याच्या पायी गाव बंद आहे. कुठं तर थांबाव. तुमचं काय नाव? माझं नाव श्रीकांत लकडे. म्हणजे का कोणी बंद पाळला पुकारला होता का? तसं काय नाही, सहकोशी सगळ्यांनी बंद केलं. सगळ्यांनी मिळून केलंय. सगळ्यांनी मिळून केलेलं. म्हणजे मनानंच बंद केलंय गाव? सगळं पुकार वगैरे काय झाली होती का गाव? पुकार वगैरे काय झालं नाही साहेब, मनानं बंद केलं. 1800 विरोधात गाव बंद केलं. होय, म्हणजे 1800 विरोधात म्हणजे काय झालं? काय झालंय गावात? काय होईल काही अशी वैयक्तिक पाहणं काहीच काहीच अर्थात तिचं म्हणणं 1800 ला कुठला जाती भेट नाही काय नाही. तरी पण आता माझी नाही जे बांधणं झाले त्यानं उठायचं माझ्यावर 1800 करायचे. त्याच्या विरोधात गाव बंद केले. काय नव्हतं? कुणाचे गावात झाले वाटत हरिजन पैकी मराठे पैकी काय आहेत? काय झालं ते काय पक्क माहित नाही आपल्याला. उगा काय बरोबर जीवन टाकायच काय कापूर बोलायचं म्हणजे काय सांगा. बरोबर. होय मामा, तुम्हाला काय माहित आहे? नाही मामा, तुम्हाला काय माहित आहे का? सांगा काय अहो कशासाठी बंद आहे? अहो ऐका की काय कशासाठी बंद आहे ती तर सांगा की. ऐका ना, ऐका 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 ऐका. अहो गाव नेमकं कशासाठी बंद आहे ही सांगा. तुम्ही आता इथे आलो या चौक मध्ये काय उघडं दिसतंय का तुम्हाला? काय काय नाव आहे तुमचं? बरं बरं, मग एवढं बघायला काय झालं तुम्हाला? नेमकं काय झालंय? काहीतरी झाली असेल, तक्रार झाली असेल. मग आता सकाळपासून मनानं बंद केलं का पिकर बोंगा वगैरे काय फिरला होता गावामध्ये? व्यापाऱ्याने मनानं बंद केलं का गाव? काय झालं होतं? काय झालं होतं भाया सांगा की काय झालं होतं? बोला की काय कशासाठी भाया कशासाठी बंद केले गाव सांगा ना. हो भाया, माहित आहे गाव कशासाठी बंद केले तुम्हाला? माहित आहे का तुम्हाला? माहित आहे बोला सांगा कशासाठी बंद केलं? काय काय रात्री अचानक आले काय पूर्व कल्पना न देता यांनी चौका चौकाने फिरले बंद करा दुकान उद्या
या 1800 डी कायदा रद्द करण्यात यावा म्हणून सांगितलं बंद करायला. व्यापाऱ्याने बंद केलं, व्यापाऱ्याने बंद ठेवले त्यासाठी. म्हणजे कायदा रद्द व्हावा म्हणजे नेमकं काय करायचं? 1800 काय सिटी पुणे काय बी तक्रार झाली थोडी व्यापारची, 1800 ती गुन्हा दाखल करायला येतील. काय नाव तुमचं? बालाजी बंडकर. होय, बघून करून शब्द करावं की का काय बी कशावर मी काही लागू करायचं, एखाद्या एखाद्या घर जळायचं का? योग्य नाही म्हणून बंद केलेलं आहे शब्द. प्रत्येक तुमचं काय नाव मामा? आज कल्याणराम महादुरे. गावी तीरच आहे इथले जायचं? पेटल मध्ये राहणार आहे. बरं, गाव कशासाठी बंद केलंय तीर? मला माहित नाही, चालू आहे चर्चा. तीच चालू आहे चर्चा. होय, माहित नाही माहित नाही म्हणून मराठीवर बंद. होय, आता इथे काही सुशिक्षित मंडळी बसलेले दिसतात, काय कशासाठी बंद आहे गाव? काय झालं अठरा सिटी म्हणजे काय? 1800 साठी कसं काय बंद? काय झालंय? हा, मोबाईल आहेत तिघाच्या बी हातात मोबाईल आहेत ते तुमच्या, कसं काय कळत नाही? बघा बरोबर, मी इथला नाही. तुम्ही कुठले? तुम्ही कुठले आहेत? इथले. कशासाठी बंद झाले? अठरा सिटी दाखल करायला लागले आणि त्याच्यामुळे गाववाल्यांनी उत्स्फूर्तपणे बंद केलं. तिथून पुढे अठरा सिटीचं प्रथा वाढत जाऊ नये म्हणून गाववाल्यांनी उत्स्फूर्तपणे बंद केलं. कोणी संप वगैरे पुकारायला नाही काय? कोणी बंद वगैरे? गाववाल्यांनी सर्वांनी मिळून उत्स्फूर्तपणे बंद केलं. बोंगा वगैरे फिरला गावामध्ये काही नाही? नाही नाही, बोंगा फिरला नाही, कुठले ऍडव्हर्टाईज केले नाही, काय नाही, सर्वांनी उत्स्फूर्तपणे बंद करून टाकली. फोटो अठरा सिटी दाखल करायला लागली. गाव कशासाठी बंद आहे? 1800 केली होती. काय नाव तुमचं? किशन शेळके. जोरात सांगा जरा, मोबाईलवर रेकॉर्डिंग होत नाही, जोरात सांगा लागतं. किशन भीमराव शेळके. हा, गाव तीर. काय झालं प्रकार? काय नाही, उगाच आपले दुसरे एक जणांनी चिंचेचं झाड घेतलं, चिंचेच्या झाडात त्यानं आपलं शेजारीचं होतं ते. हा, आणि हे राजकीय दृष्टिकोनातून त्यानं आपलं 1800 केली. तुमच्यावर बी? मग कसं मिटलं ते? मिटलं पण कोर्टातून मिटलं ना. कसं असं? नाही ना. कसं मग? कोर्टातून पुन्हा आपल्या जजनांनी निर्दोष काढले. तुम्हाला? हो, न्यायालयाने निकाल दिला. न्यायालय. आज कशासाठी बंद आहे? 1800 साठीच बंद आहे. 1800 निश्चित म्हणून. होय मामा, 1800 म्हणून केले मनाला बंद केलंय का? हा, मनाला बंद केलं. चक्क बंद आहे गाव सगळं. हा, होय मामा, मनाला बंद आहे सर. कशासाठी बंद आहे गाव? हा, काय भांडण काय असं? होय, तुम्ही असता का गावात? नाही. होय बा, तुम्ही? मला 8 दिवस सकाळी म्हणजे 4-5 दिवस झाले माहित झालं की असं घटना झाली. काय घटना झाली होती? काय कुठतरी भांडणं झाले. मग हे गाव जे बंद ठेवले हे कुठं मनानं बंद केलं लोकांनी का कोणी काय जास्त बंगा वगैरे काय फिरलं होतं? नाही नाही, गाव हे मनाने लोकांनी कसं आहे 4-2 पुढारी लोक फिरले, त्यांनी सांगितलं की असं दुकान वगैरे बंद करा, तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये सामील व्हा. तुमचं काय नाव? लखापती आमोल. माहित नाही तुम्हाला? माहित आहे का? माहित आहे तुम्हाला कसं जाणते म्हणून? जाणते 8-15 दिवसाच्या 1800 केली म्हणून बंद केलेलं. बाय, कशासाठी बंद आहे गाव? काय झालं तर 200-300 रुपये पैसे मागवडल्या माणसाने पैसे घेतलो, 300 रुपये कामाला येतो. मग हे काय म्हणले की पुन्हा हे आमची भाऊकी नाईक पडी म्हणले माझ मला 300 रुपये दे म्हणून मागायला गेले. याने काय केलं? ही कल्याण मारामार केली. मग
मग यांनी मारल्यावर यांनी काय झालं, बांधणं मारामार झालं, मिटविली बांधणं. पुन्हा जाऊन पोलीस स्टेशनला बसली डोकीला की बाबा आम्हाला 1800 केसेस करायचे या नायकोडे. ते म्हणले कशा पाय, तर आमचे पैसे मारामारी झाली म्हणून बांधणं केली म्हणून केस करायचे. तर ही काय म्हणते दादा की आम्ही केसच करणार आहोत 1800. मग 1800 ती गुन्हा आहे म्हणजे बिगर कामानं केलेली आहे. चुकी दोघाचे असताना बांधणं समजा पैसे पाय झाले, पण पैसे पाय झाले त्यामुळेच व्हायला पाहिजे. गुन्हा कशा पाय व्हायला पाहिजे, तर मारामारी झाली, मारामारीला कोणता गुन्हा लागतो तीच करायला पाहिजे. ती काय करते 1800 ती कशा पाय बी थोडे बी काय झाले की 1800 ती कशा पाय बी धमकी देते ती 1800 तीच करता म्हणते. थोडे बी शिवी गाळ झाली की 1800 ती धमकी. ती काय म्हणले जी गरीब आहे माणसं त्याच्यावर बी 1800 ती काय त्याला कोण अडविणारच नाही. ती काय म्हणले दरबारीला 1800 ती धमकी दिली ती आज तेरगाव बंद आहे. कशासाठी बंद आहे, नेमकं काय झालेलं आहे? दोघांमध्ये भांडणं झाल्यानंतर. दोघांमध्ये म्हणजे कोणामध्ये? नाईकवाडी आणि बगाडे ह्यांच्यात भांडणं झाले होते. ते भांडणाचं स्वरूप ते 1800 ते तक्रार दिलेली आहे. मग त्यामुळं आज गाव बंद केलेलं आहे. पण आता आम्ही इथं तेरमधील प्रतिष्ठित सर्व एकत्र येऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना बोलवून घेऊन की ह्याच्या पुढील असं होऊ नये आणि त्यांना बी आम्ही समजावून सांगून आम्ही सर्व एकत्र बसून ह्या तोडगा काढून लवकरात लवकर गाव चालू करू. नाव काय तुमचं? महादेव खटावकर. नेमकं कशासाठी गाव बंद आहे? ही काय झालं आहे 1800 ती केस व्हायली म्हणजे कशामुळे व्हायली ती काय व्हायलं त्यांचं थोडं काय भांडण झालं की 1800 तीच करायचं असं म्हणते सारखं. थोडं बी भांडणं झाली की 1800 ची धमकी देते ती. ती नाईकवाडे आणि बागाडे ह्या दोघांची भांडणं झाली त्यांचे आपसात मिटलो होतो काहीतरी. कशासाठी भांडणं झाली काय? काय ते 300 रुपये काय ते आहेत म्हणत होते नाईकवाडेचं बागाडेकडं. आणि बागाडे मग कामाला येतो म्हणून गेलं नाहीत वाटतं काहीतरी. मग ती काय झालं पैसे दिलं नाहीत म्हणून ही दोघांची मारामारी झाली. ती पुन्हा मारामारी झाल्यावर मिटविलं वाटतं पुन्हा झाली काय म्हणले 1800 केस करायची असं काय ते विषय झालं. त्यामुळे आज सगळं तेर बंद आहे. तेर बंद फक्त 1800 केस करू नये म्हणून आहे बंद. आज नाव काय? तेजस नाईकवाडे. तेर बंद आहे. नेमकं कशासाठी बंद आहे? सध्या तेरमध्ये होत असलेल्या 1800 गैरफायदा आणि पैसे उकळण्याच्या हेतून जे काय सध्या काही समाजकंटकांना खून दबावाचं राजकारण चालू आहे. पैसे उकळण्यासाठी सातत्यानं एक जणांनाच सातत्यानं दुसऱ्यावर केसेस करणं दबावाखाली ठेवणं वर्षाला अशा 2-3 केस करून आम्हाला मग 2 लाखाची 4 लाखाची मागणी करणं विनाकारण गोरगरिबाला वेठीस धरणं त्या कारणासाठी गाववाल्यांनी मिळून हा प्रतिसाद दिलेला आहे. सगळ्यांनी मिळून गावबंदचा निर्णय घेतलेला आहे. भविष्यात ही वेळ आज आमच्या कुठल्या सहकार्यावर आली आहे ती वेळ दुसरी कुठल्या गरिबावर येऊ नये या कारणासाठी ही तेर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आज नेमकं तेर बनण्यामागचं बंद होण्यामागचं काय कारण आहे की सातत्यानं आतापर्यंत 2-3 आजचं काय विषय झाला होता? आज विषय असा झाला होता की नाईकवाडी आणि बागाडे यांच्यात भांडणं झाली होती आणि ती भांडणं फक्त जस्ट बाचाबाचीची भांडणं होती कुठलीही शिवीगाळ वगैरे त्या पद्धतीची नव्हती. परंतु सातत्यपूर्ण त्यांच्याकडे ती 1800 कायदा आहे. आमच्याकडे तुम्ही आम्हाला जर पैसे मागितले किंवा आम्हाला काय बोलला तर त्या ठिकाणी आम्ही 1800 दाखल करू म्हणून फक्त जस्ट दबावापोटी त्या ठिकाणी 1800 केलेले फक्त एखाद्या समाजाला बदनाम करण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे. त्यामुळं ही गाव आज बंद करण्यात आले. पृथ्वीराज युवराज आंधळे. कशासाठी गाव बंद आहे? 1800 नियम 1800 त्यासाठी बंद केलेलं आहे. गाव 1800 म्हणजे काय? म्हणजे कशासाठी 1800 काय विषय? 1800 विषय म्हणजे बॅकलॉगच्या लोकांनी केस केली आहे किंवा गैरवापर करून केस केली आहे. त्याच्यात काय तथ्य नाही. पण कुठं काय बोंगा वगैरे फिरला होता का गावात? काही नाही बोंगा नाही काय नाही. एका व्यवहारात झालं पैसे मागितले पैसे का मागितले म्हणून त्यांनी 1800 त्यांच्यावर केलेली आहे. कावळे. नाव? नाव कालिदास कावळे. काय कशासाठी बंद आहे? 1800 मुळं म्हणजे 1800 त्या मागासवर्गीय लोकांनी केली ना मराठ्याच्या लोकांवर हे ह्यांचं सारखंच वारंवार चालू आहे. आणि एक नाही परवा एसटी स्टँडवरला कंट्रोल पॉईंटला मारलं पोस्टर का लावायला म्हणून ह्या अशा ह्यांच्या ह्याच घराण्यातल्या 7-8 केसेस आहेत त्यांच्यावर. हीच ह्यांचीच केसेस करते. तुम्ही कुठले?
मिटलं जाय मला काय माहित नाही हा माहित नाही हो माहित नाही का अरे अठरा सिटी मध्ये गव्हर्नमेंट कडून काय पैसे मिळतात म्हणून त्यांना गव्हर्नमेंट कडून पैसे मिळतात धंदाच आहे ते पैसे कमी व्हायचा काय म्हणले त्यांचा धंदाच आहे अठरा सिटी करायचे पैसे उकळायचा हा त्या जिल्हा परिषद शाळेत बी असं झालेलं आहे परवा निवडणुकीच्या काळात बी असं झालेलं आहे स्टँडवर बी असं झालेलं आहे आता बी असं झालेलं आहे काय म्हणले बाबा तुम्ही काय काय म्हणले कशासाठी गाव बंद आहे अठरा सिटी मुळच बंद आहे एक मुका शिपाई आहेत मुका शिपाई जिल्हा परिषदला मग त्यांची मुलगी तिथे शिकायला होती कुठं कुठं जिल्हा परिषद शाळेला आता मुका शिपाई त्या मुलीला काय म्हणेल का त्या मुका शिपाईवर बहिणी केस केली ती केस तर नेमकं मला माहीत नाही अठरा सिटी होती का कसली होती पण केस केली होती तुमचं काय नाव अशोक थोडसरे अशोक थोडसरे अठरा सिटी साठी बंद काहीतरी म्हणले होते तुम्ही कुठले काय नाव आहे तुमचं बालाजी पांढरे अरे भाई कशासाठी बंद आहे गाव अठरा सिटीच्या विरोधात गाव बंद आहे अठरा सिटीचा होणारा गैरफायदा याच्यामुळे गाव बंद आहे अठरा सिटीचा गैरफायदा अठरा सिटी केल्यामुळे गाव बंद असतो कुठेतरी दुरुपयोग होतोय त्या कायद्याचा कुठेतरी दुरुपयोग होतोय याच्यामुळे गावात बंद आहे आणि हा गाव स्वतःहून जनतेनं मनाने गाव बंद केलाय कोणी त्यांना सांगितलेलं नाही की गाव बंद करा वगैरे काय स्वतःने जी जहागायचा गैरफायदा होय असं होऊ नये इथून पुढे आज माझ्यावर वेळ आली उद्या दुसऱ्यावर येणार असं होऊ नये याच्यासाठी जनतेने स्वतःहून गाव बंद केलेलं आहे उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे गाव आणि कशासाठी बंद केलं मी तुम्हाला ग्रामस्थांच्या आता प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळवू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी तेर उस्मानाबाद